पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. या पत्राद्वारे अन्न व औषध प्रशासन या संजय राठोड यांच्या मंत्रालयातील भ्रष्टाचार रोखण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टाचार असल्याचं दिसून येत आहे. संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते व अन्न औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झालेले असल्याचं असं पत्रात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्यातील औषध विक्रेत्यांचे प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात असल्याचं म्हटलं आहे. तसेच दुकानदाराकडून कायद्याचं पालन करताना अनावधाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटीकरिता प्रशासनाद्वारे त्यांचा औषध विक्रीचं परवान्याचे काही काळांकरिता निलंबित करणं अथवा कायमस्वरूपी रद्द करणं अशा प्रकारच्या कारवाई केल्या जात आहेत असं म्हटलं आहे.